आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय खोडके यांची आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. प्राचार्य मेघश्याम करडे आणि मुख्याध्यापक संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक चोपडे यांना धमकी दिल्याचा आरोप एका कथित ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून केला जातोय. या प्रकरणी पोलिसातही खोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून निवडणुकीमुळे माझ्या विरोधात कृत्य केल्याचं खोडके यांचं म्हणणं आहे. या मतदारसंघाचं जी निवडणूक होती ती एवढी कलाटणी घेतली की ती आता अनकंट्रोल्ड झालेली आहे विरोधकांना, आणि त्यामुळं त्यांनी काहीतरी बनावट करायचं हे दर इलेक्शनच्या वेळेस आदल्या दिवशी असं करण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असते की बा माझी काहीतरी बदनामी करावं. त्या घटनेशी माझा कुठलाही एक अर्थाने अर्थसंबंध नाही, तरी ती माझ्यावर नावाल चालवली. ही निवडणूक अशा व्यक्तीसोबत लढतो आहे मी की जे बिलकुल मुख्यमंत्री म्हणून पूर्ण याच्यात वावरतात, आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की ते प्रतिमुख्यमंत्री आहे. अशा माणसाच्या विरोधात निवडणूक लढताना हे सर्व टॅक्टिस, प्रेशर, गुन्हे दाखल करणे हे सर्व प्रकार होणार हे मला माहीतच होतं, तरी पण त्या सर्वांनी त्याचा या सर्व गोष्टीचा मी निषेध करतो.